तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 14 वर्षापासून सलग ही मालिका टीव्हीवर प्रक्षेपित होत आहे. अनेकांना ही मालिका आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनल्याचं वाटतंय. या कलाकारांना लोक अफाट प्रेम देत असतात. असं असताना दुसरीकडे मात्र मालिकेतील कलाकारांचं आणि निर्मात्यांचं गणित बिघडल्याचं दिसून येत आहे. एका पाठोपाठ एक कलाकार मालिका सोडून जात आहे. तर मिसेस सोडी साकारणाऱ्या जेनिफर मिश्रीने तर निर्मात्यावर गंभीर आरोप लावत खळबळ माजवली आहे. दरम्यान आता बावरी साकारलेल्या मोनिका भदौरियाने सुद्धा गंभीर आरोप करत सर्वांना धक्का दिला आहे. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये काम केलेली अभिनेत्री मोनिका भदौरियाने नुकतंच निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. मोनिका या शो मध्ये बावरी ही व्यक्तिरेखा साकारत होती.